नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते, प्रशिक्षक व प्रकल्प सल्लागार। मित्रांनो, उद्योग क्षेत्रामध्ये येणाऱ्या पहिल्या पिढीच्या जे तरुण आहेत, तरुणी आहेत, त्यांच्यासाठी माझा आजचा हा व्हिडिओ अति महत्त्वाचा आहे। उद्योगाची निवड कशी करायची? मित्रांनो, एक 6M फॉर्म्युला म्हणतो मी, जी प्रत्येक ठिकाणी शिकवला जातो। या 6M मधला एक M म्हणजे मार्केट। मित्रांनो, जगामध्ये जी सुंदर उद्योगामध्ये आणि अति घातक जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे मार्केट। मार्केट कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही, कधीही प्रिडिक्ट करू शकत नाही। प्रिडिक्ट याचा अर्थ ग्रहित धरू शकत नाही। मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्याही होतात आणि कोलॅप्सही होतात। साधं उदाहरण बघितलं आपण अलीकडचं, म्हणजे टाटासारख्या कंपनीने सुरुवात केलेली नॅनो, जो टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, पण पाहता पाहता कोलॅप्स झाला। प्रॉडक्ट मार्केटला येण्यापूर्वी त्याची बुकिंग झालेली होती, त्यासाठी बँकेने कर्ज दिलेलं होतं, लोकांनी घरात आपल्याकडे जी काही पूंजी होती त्या पूंजीचे ज्याला मार्जिन मनी म्हणतो ते भरून नॅनो बुक केलेल्या होत्या। आणि प्रॉडक्ट मार्केटमध्ये आला आणि तो लवकरच कोलॅप्स झाला। का कोलॅप्स झाला याची असंख्य कारणं असतील, त्या कारणात मी जाणार नाही। पण मित्रांनो, मार्केट एक अशी गोष्ट आहे की ज्याला कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही। मग एखाद्या उद्योगाला सुरुवात करत असताना काय करावं नेमकं? तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो तो म्हणजे मार्केट सर्वे करा। मला फोन करणाऱ्या मित्रांना मी उत्तरं दिलेली आहेत, पण थोडंसं विस्तृतपणे सांगण्यासाठी म्हणून आज मी तुमच्यासमोर आले। मित्रांनो, मला एक प्रश्न विचारला जातो काही मुलांकडनं, नवउद्योजकांकडनं, की मग हा प्रॉडक्ट बनवून विकायचा कुठं आणि कोणी विकायचा? एक लक्षात ठेवा उद्योग क्षेत्रात आलेल्या प्रत्येकाने, की विकायचं आपणच आणि कुठं विकायचा? तर ओपन मार्केटमध्ये विकायचा। कधीही उद्योगाची निवड करत असताना असा उद्योग निवडण्याची गरज आहे की ज्याला 3 ते 4 वेजमध्ये मार्केट निर्माण होईल। फक्त एक वेज नाही, एक वेज म्हणजे एक रस्ता, 3 ते 4 प्रकारे ते मार्केटमध्ये जाईल असा प्रॉडक्ट निवडण्याची गरज आहे। मित्रांनो, मार्केट सर्वे कसा करायचा? मी आज जे तुम्हाला सांगतोय कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, अनुभवाची बोल सांगतोय तुमच्यासमोर कसा सर्व मार्केट सर्वे करायचा। कदाचित तुम्हाला हसूही येईल मी सांगताना, पण हे प्रॅक्टिकल आहे। कुठल्याही बिझनेसची सुरुवात गरजेपोटी होती हे लक्षात ठेवा। गरजेपोटी म्हणजे काय? ग्राहकाला त्याची गरज असणं गरजेचं आहे। मित्रांनो, गरज निर्माणही केली जाऊ शकते तो भाग वेगळा, त्यावर मी परत एकदा बोलेन तुमच्याशी। पण गरजेपोटी मार्केटमध्ये जो ग्राहक खरेदीला येतो, तर त्याची जी गरज आहे ती गरज भागवणारा प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन येणं महत्त्वाचं आहे। तुम्ही बघितलं असाल आता लॉकडाऊनमध्ये असंख्य प्रॉडक्टची दुकानं बंद होती, काही सुपर स्टोरमध्ये जे जीवनावश्यक नाही अशा भागाला एंट्री बंद करण्यात आली होती, की या भागात खरेदी करायची नाही, म्हणजे ती वस्तू जीवनावश्यक नव्हती पण गरजेची होती। पण अति गरजेची जी आहे, माझा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल,
11 एवरग्रीन उद्योग, 30 ग्रामीण उद्योग, या व्हिडिओमध्ये मी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो, की माणसाला जी अत्यंत गरजेची आहे अशी वस्तू जर आपण घेऊन समोर आलो तर तो उद्योग कधीही बंद होत नाही हे लक्षात ठेवा. त्याला कायम ग्राहक असतो. मित्रांनो, मार्केट सर्वे मधला पहिला मंत्र आहे, सुरुवात करा आपल्यापासून. एखादा प्रॉडक्ट, म्हणजे एक उदाहरण घेऊन सांगतोय तुम्हाला मी, समजा आपल्या डोक्यामध्ये असा विचार आहे की बेसन पीठ तयार करायचं आणि त्याचा कारखाना टाकायचा. फॉरगेट, लागत किती लागणार आहे, किती भांडवल लागणार आहे हे बाजूला ठेवा. मार्केट सर्वे करता त्याची सुरुवात तुमच्यापासून करा, त्याच्या सर्वेची सुरुवात तुमच्या घरापासून करा. कसं, मी थोडक्यात सांगतो. जर तुमच्या डोक्यात अशी कल्पना आली की मला बेसन पीठचा कारखाना टाकायचा आहे, तर मित्रांनो, उठल्यावर तुमच्या घरी तुमच्या आईला, घरामध्ये पत्नी असेल, गृहिणीला विचारा की आपण बेसन पीठ वापरतो आणि किती वापरतो. घरामध्ये 2-3 लोकांचं कुटुंब असेल तर साधारणपणे 2-3 किलो बेसन पीठ तुम्हाला महिन्याला लागत असेल, 5 किलो गृहिणीला. मित्रांनो, तुमच्या सर्वेची सुरुवात झाली. तुमचं घर 5 किलो कंज्युम्शन करतं बेसन पीठाचं. आता बघा माझी कॉलनी किती आहे, माझं घर किती आहे, माझं गाव किती आहे. आपण ग्रामीण भागातून येते समजा, तर एकूण 1000 घरं आहेत. तर 5 किलो प्रत्येक घराचं कंज्युम्शन प्रमाण जर आपण महिन्याला विचार केला, तर मित्रांनो, गावामध्ये 1000 घरं असतील तर 5000 किलो महिन्याचं कंज्युम्शन झालं, ज्याला 5 टन म्हणतात. म्हणजे आपल्या गावामध्ये दर महिन्याला 5 मेट्रिक टन, म्हणजे 5000 किलो बेसन पीठ विकलं जातं. हा सर्वेचा सेकंड भाग झाला मित्रांनो. आता तिसरा येतो, तो म्हणजे हे बेसन पीठ येतं कुठून, याचा शोध घ्यायला सुरुवात करा. तो शोध कसा घ्यायचा? तुमच्या गावामध्ये असणारा जो काही किराणा दुकान असेल, आजकाल तर मार्केट सर्वे करणं खूप सोपं झालेलं आहे, सुपर स्टोअर आलेले आहेत, तिथं जाऊन आपण फिरून बघू शकतो कुठले कुठले प्रॉडक्ट आलेले आहेत मार्केटमध्ये. एक 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी ट्रेनिंगमध्ये क्षेत्रामध्ये मार्केट सर्वेची माहिती देत होतो, त्यावेळेस खूप अवघड होतं. दुकानदार सांगत नव्हते किती विकलं जातं, कुठल्या मार्केटला कुठल्या प्रॉडक्टला मागणी आहे माहिती दिली जात नव्हती. आता तर सोपं झालं. तुमच्या गावामधल्या जे काही 3-4-5 किराणा दुकानदार असतील, एक लक्षात ठेवा, तो 5000 किलो जो तुमच्या गावात विकला जातोय त्याची आउटलेट तुमच्या गावात असणारे 5-6 किराणा दुकानदार आहेत, किंवा आजूबाजूच्या शहरामध्ये असलेले दुकानदार आहेत ज्या आउटलेटमधनं हे येतं. आता तुम्हाला त्या दुकानदाराकडे जायचं आहे आणि बेसन पीठ कुठून येतं याची चौकशी करायची. तो ब्रँडेड आहे का, अनब्रँडेड आहे का, लोक कशा पद्धतीने घेतात याची थोडक्यात चौकशी करायची. आता मराठी माणसाचा सर्वात मोठा ड्रॉबॅक हा येतो की कुणाला समोर जायचं आणि बोलायचं म्हणजे काय. मित्रांनो, आपला ॲटिट्यूड चांगला ठेवा, दृष्टिकोन चांगला ठेवा, खूप छान प्रकारे संवाद साधा. उद्योगाची सुरुवात करायची असेल तर बोलायला लागा, तिथनं त्या दुकानदारांकडनं ही माहिती मिळवा. याच स्टोअरमधनं हे बेसन पीठ येतं, तुम्हाला माहिती मिळेल मग की कोणत्या ब्रँडचा किती चालतो आणि अनब्रँडेडचा बेसन पीठ किती येतो आपल्याला, आणि ते कुठनं आणतात. ते तुम्हाला सांगतील, मी फलाण्या होलसेलमधनं आणतो, मी फलाण्या कारखान्यातनं घेऊन येतो, मी याच्याकडनं घेऊन येतो. त्याला सहज विचारा की मी आणून दिलं तर तू घेशील काय वाटतं तुम्हाला? तो हो म्हणेल, तो हो नाही म्हणणार, तो म्हणत बघू, चांगलं असेल तर, परवडलं तर विचार करू. ही तुमच्या मार्केट सर्वेमधली दुसरी जी पायरी आहे, त्यातच तुमचं मार्केट निर्मितीची पायरी सुरुवात झाली. मित्रांनो,
त्यांचा नंबर नोट करा, त्यांचा मोबाईल नंबर घ्या, त्यांच्याशी संवाद साधा. आता तुम्हाला हे 5,000 कुठून येतं कळलं, मग त्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे त्याचा एक वहीवर अनालिसिस करा. म्हणजे ब्रँडेड समजा 50% लोक वापरतात, म्हणजे 2,500 किलो ब्रँडेड वापरतात. ते पॅकेटमधनं येतं तर लिहा की 2,500 किलो पॅकेटमधनं येतं, 2,500 किलो खुल्लं विकतो. म्हणजे आपल्याला लक्षात आलं मार्केट सर्वेमध्ये दुसरा भाग म्हणजे ब्रँडेड किती विकतो किंवा पॅक्ड किती विकतो आणि बगर पॅक किती. आता तुम्ही बॅक कॅल्क्युलेशन करायला सुरू केलात की आपल्या आजूबाजूला गावं किती आहेत, यात कुठनं बेसन पीठ येत. समजा 5 गावं आहेत, 5 गावाचं आज कॅल्क्युलेशन केलं तर महिन्याला 25,000 किलो झालं. महिन्याला 25,000 किलो झालं तर मित्रांनो 1,000 किलो दिवसाला झालं. त्यातलं 10% जरी मार्केट तुमच्याकडे टर्न झालं तर 100 किलो दर दिवसाच्या कॅपॅसिटी असणारं बेसन पीठचं प्रोडक्शन युनिट स्टार्ट करायला हरकत नाही. ही सिंपल मार्केट सर्वेची पहिली टेक्निक तुम्हाला सांगितली, उदाहरण दाखल सांगितलं. असं तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टचं करायला हरकत नाही. व्हिडिओ खूप लांबतो म्हणून मी सगळं काही एकाच व्हिडिओ सांगत बसणार नाही, कारण मला माहिती आहे पळवून पळवून बघणारी खूप असते. पण बेसिक आयडिया मार्केट सर्व्हेची, उदाहरण म्हणून सांगतो, मला एकानी विचारलं होतं की क्लिनिंग पावडर चा सर्वे कसा करायचा मार्केट सर्वे. मी त्याला सरळ सांगितलं की गावातल्या, म्हणजे ही जुनी एक थोड्या दिवसापूर्वीची घटना आहे, 5-6 वर्षापूर्वीची. मी त्याला सांगितलं की गावातल्या जे कचरा कुंडी तिथं जा आणि तिथं पडलेले पॉकेट गोळा बघा किती पडलेले, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की कंज्युम्शन किती आहे एरियामध्ये. मित्रांनो, हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नाही, हे प्रॅक्टिकल आहे मी जे तुम्हाला सांगतो, तर तुम्हाला मार्केट सर्वे करता येईल. आणि मग बॅक कॅल्क्युलेशन करून तुम्हाला विचार करता येईल की इतकं आहे मी ह्या 5 गावामध्ये, कारण आपण मार्केटची भयानक गरज असते. आपण संपूर्ण भारतामध्ये पोहोचू शकणार नाही. असा नका विचार करू की मी प्रॉडक्ट तयार करेन आणि तो तयार झालेला लगेच बिग बाजारमध्ये विक्रीला जाईल किंवा कुठल्या सुपरस्टोअरमध्ये जाईल. तुमचा बेसिक जो आहे, लोकल जो मार्केट आहे, तो लोकलचा मार्केटचा आधी विचार करा आणि मग पुढचा विचार करा. यासाठी तुम्हाला आयडिया मिळेल की सर्वे कसा करायचा आहे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून बेसन पीठाचं सांगितलं, तुम्ही मग कुठल्याही प्रॉडक्टचा विचार करा, त्या प्रॉडक्टचा सर्वे असाच करायचा गरज. आणि तयारी करा मनाची, मार्केटिंग तुम्हालाच करायचं. मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी, प्रॅक्टिकल व्हिडिओ, थेरॉटिकल नाही, ते घेऊन येईन कशी मार्केटिंग करायची. पण मी आज तुम्हाला सर्वेबद्दल अति सिम्पल गोष्टीमध्ये, आता हे गरज ही तुमच्यापासून सुरुवात झालेली पाहिजे. म्हणून कुठलाही प्रॉडक्टचा तुम्ही विचार करता तर पहिल्यांदा हा विचार करा, सर्वेचा पहिला भाग आहे, मी ते प्रॉडक्ट वापरतो का, तो मला गरजेचा आहे का. मला गरजेचा असेल तर तो इतरांना किती गरजेचा आहे, किती लोक हे वापरतात, याच्यात दोन प्रकार सापडतील तुम्हाला. एक म्हणजे जो ऑलरेडी वापरतात, ऑलरेडी गरज कोणीतरी भागवतो असा, आणि दुसरा म्हणजे त्याची गरज आहे पण निर्मितीच होत नाही असे असंख्य प्रॉडक्ट मार्केटमध्ये. तसा प्रॉडक्ट घेऊन येणं म्हणजे स्टार्टअप, तो भाग वेगळा आहे. पण मी आज जो भाग सांगतोय तो म्हणजे सर्वेतला, की कसा सर्वे करायचा. गरज सर्वात महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. आणि जर गरज असेल तरच तुमच्या प्रॉडक्टला मार्केट मिळतं, अन्यथा मिळत नाही. मित्रांनो, आणखी एक गोष्ट ही सांगू इच्छितो, ते म्हणजे सर्वेतला दुसरा भाग जो आहे, तर आपले जे मित्र आहेत, आपले जे मैत्रिणी आहेत, त्यांना चौकशी करा की हे प्रॉडक्ट आपण वापरतो का, किती वापरतो, याची चौकशी करा. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही मार्केटच्या
सर्वेला सुरुवात करा. याच्या पुढचे स्टेप्स मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. तुम्हाला तुमच्या उद्योगाला शुभेच्छा, सुरुवातीच्या शुभेच्छा. प्रॉडक्ट निवडणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्या उद्योगाची सुरुवात म्हणजे सर्वेपासून झाली पाहिजे. कुठल्याही पुस्तकात नुसतं वाचून त्या प्रॉडक्टच्या मागे लागू नका. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढची स्टेप सांगेन. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.